डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून संविधानाची निर्मिती झाली आणि त्या संविधानातील प्रत्येक शब्दाला भारतीय नागरिकांनी प्रमाण मानले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न अशी उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले आणि संविधानाला तर जणू धर्मग्रंथाचा दर्जा दिला गेला. या दोन्ही बाबींचा अपमान जो करेल त्याची निंदा करणे क्रमप्राप्त आहे अशी घटना देशाची राजधानी दिल्ली येथे घडली आहे. क्रांतीदिनी जंतर मंतरवर स्वतःला सवर्ण समजणाऱ्या समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली असून संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मनात आकस धरून त्यांच्या विरोधात जहाल घोषणा दिल्या आहेत. निंदनीय शब्द वापरले आहेत आणि ते समाजकंटक एवढ्यावरच थांबले नसून त्या घटनेचे चित्रीकरण करून सोशल मीडियावरून प्रसारित देखील केले आहे. या सर्व समाजकंटकांवर गंभीर गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना योग्य ती कठोर शिक्षा व्हावी या आशयाचे निवेदन खोपोली पोलीस ठाण्यात निरीक्षक KS हेगजे यांना दिले असून इतर ठिकाणी देखील या तक्रारीच्या प्रती पाठविल्या जाणार आहेत. BRSPचे नगरसेवक किशोर पानसरे, तालुका अध्यक्ष अमित पवार, उपाध्यक्ष प्रशांत मोरे, शहराध्यक्ष प्रफुल्ल मुंढे, रोहित पवार, निखिल ढोले, दिनेश मोरे, सुनील चव्हाण, अक्षय पवार, अनु चव्हाण, आकाश कांबळे, मंगेश मर्चंटे, नितेश ढोले आणि अन्य कार्यकर्त्यांनी या प्रकरणी आक्रोश व्यक्त केला आहे. काल दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर काही समाजकंटकांनी आपल्या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधानाचं दहन केलं अशा समाजकंटकांच्या विरोधात आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या खालापूर आणि खोपोलीच्या वतीने खोपोली पोलिसांमध्ये त्या समाजकंटकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावर सजा त्यांना दिली जावी यासाठी आम्ही इथे खोपोली पोलिसांचे PI माननीय हेगाजी साहेब यांना आज निवेदन दिलं आहे आणि आमचं जो म्हणणं आहे ते शासन दरबारपर्यंत आपण कळवावं अशी त्यांना आम्ही विनंती केली आहे. आणि कुठल्याही परिस्थिती आज महाराष्ट्र पेटला आहे, या पेटलेल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही अजून दुसरा कुठला उद्योग होऊ नये हे फक्त सामंजस्याची भूमिका घेऊन आम्ही फक्त निवेदनाच्या माध्यमातून ते करत आहोत. पण त्या संबंधित जर कारवाई त्वरित झाली नाही तर मग पुढील कारवाई काय करायची, कोणत्या पद्धतीने करायची याचं नियोजन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने खोपोली शहर आणि खालापूर तालुक्याच्या वतीने नजीकच्या काळात करण्यात येईल. पण अशा समाजकंटकांना कोणी देशबांधवांनी त्यांना कोणी साथ देऊ नये आणि अशा समाजकंटकांच्या विरोधात आपण सर्वांनी मिळून कारवाई करण्यासाठी प्रशासनाला विनंती करावी व त्यांच्यावर दबाव आणावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. सहसमाचारकरिता संदीप पोहळ, खोपोली.